नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत। नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। विधानसभेची निवडणूक ऐन रंगणात आलेली आहे, शेवटच्या टप्प्यात पोचलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाकडे लागले आहे। महायुती आणि महाविकास आघाडी अशा प्रकारच्या राज्यातल्या दोन लढतीमध्ये पुरंदरमध्ये मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीने शिंदे गटाचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले उमेदवार यांच्या विरोधात संभाजी झेंड्यांना उमेदवारी दिलेली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे संजय जगताप या निवडणुकीत रिंगणात उतरलेले आहे। आपण सासवड शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आलेले आहोत। नमस्कार, काय नाव सर तुमचं? अक्षय रनवरे, मी भाजप तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चाचा। नमस्कार, मी शैलेंद्र ठकर, सचिव पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी। नमस्कार, मी श्रीकांत हिटे, मी महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियासाठी सहसंचालक म्हणून काम पाहतो। नमस्कार, मी मयूर आर्यनभाऊ जगताप, मी पुरंदर तालुका कार्याध्यक्ष भारतीय जनता पार्टी। एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरुवातीपासूनचे निष्ठावंत सेवक आणि भाजपचे प्रमुख कार्यकर्ते सासवड शहरातील पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी आपल्या समोर ठकर साहेब आहेत। नेमकी आता ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये विजय शिवतरे यांचं नाव घेण्यात आलं। कालच मुख्यमंत्र्यांची जोरदार सभा सासवड शहरामध्ये झाली। आपले भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी स्टेजवर होते। काय स्थिती राहील पुरंदर मतदारसंघात, पुरंदर हवेली मतदारसंघ? 202 पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये विजयबापू शिवतारे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत आणि विजयबापू शिवतारे हे या मतदारसंघामध्ये निवडून येतील, आमदार होतील आणि आमदार झाल्यानंतर पुरंदरला पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाचा लाल दिवा विजयबापू शिवतारेंच्या माध्यमातून मिळेल याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे, जसं काल माननीय मुख्यमंत्री म्हणले त्याचप्रमाणे ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे। एकूण हे फक्त हवेतलं नाही तर भाजपाचं संघटनात्मक काम आणि त्याचबरोबरीने विजय शिवतारे यांचा करिश्मा या दोन्हींची सांगड आज या मतदारसंघामध्ये घातली गेली आहे। हवेली असेल, पुरंदर असेल, या सगळ्या ठिकाणून एक जोरदार लीड माननीय विजयबापू शिवतारेंना मिळत आहे। भारतीय जनता पक्ष अतिशय एकदिलानं विजयबापू शिवतारेंच्या मागे आहे। तुम्ही पाहिलं असेल सर की आमचे अध्यक्ष असतील, सगळे कार्यकर्ते असतील, सगळे पदाधिकारी असतील हे विजयबापूंच्या बरोबर दिवस रात्र मेहनत करतायत आणि विजयबापूंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतायत। पुरंदरचे जे काही प्रश्न आहेत, मग तो विमानतळाचा प्रश्न असेल, राष्ट्रीय बाजाराचा प्रश्न असेल, त्याचबरोबर इथे रस्त्यांचे प्रश्न असतील, आज समृद्धीसारखा एक नवीन प्रोजेक्ट इथे येतो आहे, PMRDAचा विषय असेल, या सगळ्या विषयांमध्ये पुरंदरला एक चांगला लोकप्रतिनिधी मिळण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि तो कोण असेल तर ते विजयबापू शिवतारे असेल। या ठिकाणी गुंजवणीचं पाणी असेल, गुंजवणीचं पाणी ही मावळाची गंगा पठारावरती यायची असेल तर विजयबापूंसारखाच भगीरथ पुरंदरला आवश्यक आहे आणि म्हणूनसाठी आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते एक दिलाने इथे काम करतो आहे आणि आमचा विश्वास आहे की विजयबापू शिवतारे 200% नाही तर 2000% या मतदारसंघातनं निवडून येतील आणि त्यांच्या माध्यमातनं कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, कॅबिनेट मंत्रीपद पुरंदरला, तो लाल दिवा पुरंदरला मिळेल असा आम्हाला विश्वास आहे। धन्यवाद। भारतीय जनता पक्ष किंवा या महायुती सरकारचं, केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत पण ते शेवटच्या स्तरापर्यंत, लाभार्थीपर्यंत पोहोचत नाहीत अशा प्रकारचा आरोप केला जातो। पुरंदर हवेलीत काय परिस्थिती? सर कसं आहे की लाडकी बहीण योजनासारखी योजना असेल, एक लाडकी बहीण योजनाच नाही तर अनेक योजना अशा आहेत, म्हणजे जसं PM किसान योजना आहे, आज PM किसान योजनेचे अनेक हप्ते शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। राजीव गांधी जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा ते म्हणायचे की आम्ही जर 1 रुपया दिला तर 10 पैसे केवळ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात, पण आज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातनं जो पैसे दिले जातात ते पूर्णपणे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होतात। मोदी साहेबांच्या माध्यमातनं ही योजना राबवली गेली आणि त्याचे अनेक
हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले. आपण दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर जेजुरी असेल, सासवड असेल, अनेक ग्रामीण भागातसुद्धा पंतप्रधान आवास योजनेचे 2.5 लाख रुपये अनेक लोकांना ट्रान्स्फर झाले आणि त्यांच्या कर्जातनं ते 2.5 लाख रुपये वजा झाले. आज सरकार 2.5 लाख रुपये देत आहे, हा एक महत्त्वाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचतोय. लाडकी बहीण तर आपल्या सगळ्यांच्या समोरचं उदाहरण आहे. लाडकी बहिणीच्या माध्यमातून आज जवळजवळ फक्त पुरंदर ग्रामीण पुरंदर तालुक्यात, हवेली वेगळा, तर 40,000 जास्त लाभार्थी हे लाडकी बहीण योजनेचे आहेत. परवा दिवशी सुप्रियाताई सुळे आपल्या माननीय संसदरत्न, आता संसदरत्न कसं हे तुम्ही ठरवा, पण खासदार अशा म्हणल्या की 3,000 ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये 1,500 रुपयांनी काय कात होतो. तर मला सुप्रियाताईंना असं सांगायचं आहे की ज्यांच्या तोंडामध्ये जन्मतास सोन्याचा चमचा आहे, ज्या 1 एकरामध्ये 1 कोटीची वांगी घेऊ शकतात, त्यांना 1,500 किंमत बिलकुल कळणार नाही. 1,500 किंमत कुणाला कळेल? आज सासवड शहरात तुमच्या माझ्या घरी जी हाऊस हेल्प मावशी येते, तर तिला महिनाभर धुणीभांडी केल्यानंतर 1,000 रुपये मिळतात. त्या गरीब माऊलीला नक्की माहिती आहे 1,500 किंमत काय. आणि या सगळ्या माय माऊली आमच्या बरोबर आहेत, आमच्या माता भगिनी आमच्या बरोबर आहेत, आणि लाडकी बहीण योजना आज घरापर्यंत पोहोचती आहे. विरोधकांकडनं असाही आरोप होतो की लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीपुरती आहे, तर मला सांगायचं आहे लाडकी बहीण योजना ही भारतीय जनता पार्टीने मध्य प्रदेशमध्ये राबवली आणि त्याचे 22 हप्ते आज पूर्णपणे त्या महिलांच्या खातेवरती जमा झालेत. विरोधकांचा हा प्रोपोगंडा आहे की बाबा लाडकी बहीण योजना केवळ निवडणुकीपुरती आहे, तर नाही. लाडकी बहीण योजना जर चालू ठेवायची असेल तर महाविकास आघाडीला, भारतीय जनता पार्टीला वोट द्यावं लागेल. वोट दिलं तर ही लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे. आणि असं मी का म्हणतो तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे असं म्हणलेत की आम्ही जर सरकारमध्ये आलो तर ही लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू. आपल्याला ही लाडकी योजना जर चालू ठेवायची असेल, लाडक्या बहिणींसाठी ही लाडकी योजना बहीण योजना चालू ठेवायची असेल, तर महायुतीचं सरकार येणं अत्यंत महत्त्वाचं आहे हे त्या बहिणींना कळतं आहे. आणि त्या बहिणी महायुतीच्या उमेदवारांना निश्चितपणे मदत करणार आहेत व वोट देणार आहेत. गेली अनेक वर्ष ग्रामीण भागात शेवटच्या स्तरावर काम करणारे थिटे आपल्या समोर आहेत. संभाजी झेंडे यांच्या उमेदवारीचा शिवसेनेला महायुतीला काय फटका बसेल का, तुमचं काय मत? सर, तशी शक्यता अजिबातच नाही आहे. याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्ष, शिवसेना ही युती ही आत्ता 5 वर्ष नाही तर हे फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. आणि त्याच्यामुळे ह्या कार्यकर्त्यांच्यामध्ये एक मनापासून पहिल्यापासून एकत्र काम करण्याचा अनुभव आहे. आमचा मतदारसुद्धा का जागरूक आहे, मतदारालाही माहिती आहे भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या युतीबाबतची. त्यांना त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये समन्वयाचा कुठलाही अभाव नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही जोपर्यंत तिकीट जाहीर होत नव्हतं तोपर्यंत ह्या संबंधित चर्चा चालू होत्या. आम्हालाही त्यावेळेला होतं, आमची इच्छा होती की भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी आमदारकीला तिकीट मिळावं. पण ज्यावेळेला राज्याचं नेतृत्व निर्णय घेतं, केंद्रातील नेतृत्व आम्हाला एखादा आदेश देतं, त्यावेळेला त्या शिस्तीमध्ये चालणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख आहे. आणि त्याच शिस्तीमध्ये आलेला आदेश पालन करणं आणि त्याला अनुसरून आपलं काम करणं हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची ओळख आहे. आणि तसाच भारतीय जनता पक्षाला शिवसेनेला मानणारा एकूण मतदार देखील तितकाच शोधणे आहे. तो कुठल्याही अशा प्रकारच्या कुठल्या झालेल्या घटना असतील किंवा कुठं काय अफवा येत असतील, काही वेगवेगळे प्रचार होत असेल, याला बळी पाडणार नक्कीच नाही. आणि नक्की तो विजयबापू शिवतरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. आपण एकूणच प्रचारात सुद्धा बघताय की ह्या विषय वारंवार आलेला आहे. वेळोवेळी ती मीडियामध्ये चर्चा होते, वेळोवेळी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावागावात बोललं जातं आहे, पण अधिकृत भूमिका जी जाहीर करावी लागते ते तुम्ही मागील आठवड्यामध्ये ज्यावेळेला आपल्या प्रदेशाचे प्रमुखांनी, प्रदेशाचे जे प्रभारी आदरणीय सी टी रवीजी जे कर्नाटकवरून या ठिकाणी फक्त आणि फक्त या झालेल्या तुमच्या या ठिकाणचे जे कन्फ्युजन झालं होतं, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये साशंकता होती, हे दूर करण्यासाठी या पुरंदरमध्ये आले. त्यांनी या ठिकाणी बैठक घेऊन अतिशय क्लिअरली आणि अतिशय स्पष्टपणे सांगितलं की आपला उमेदवार हा धनुष्यबाण चिन्हावर उभे असलेले विजयबापू शिवतारे आहेत. त्यामुळे त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या आणि मतदारांच्या एकूणाच्याही मनात कुठलीही शंका उरलेली नाही आहे. हां, त्यासोबतच आपण बघतो की प्रचाराचा नारळ देखील त्या दिवशी सी टी रवींच्या असते. आपण हवेलीच्या पट्ट्यामध्ये उरुळी या ठिकाणी पोडला. त्यानंतरच्या प्रत्येक प्रचार दौऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आदरणीय बापूंबरोबर या ठिकाणी फिरत आहेत. आमच्यासारखा कार्यकर्ता आहे जो तळागाळात आपापल्या बूथवरती या ठिकाणी प्रचार करतो आहे. कालची सभा देखील आपण या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांची पाहिली, त्याही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. आणि नुसतंच ते वरवर नाही तर अतिशय मनापासून किंबहुना मित्र असे म्हणेल की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या 2 पावलं पुढे जाऊन आज भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणी काम करतोय. आणि यामध्ये आम्हाला यश आल्याशिवाय, निश्चितपणे यश येणारच आहे, यश आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. धन्यवाद.